ताजा बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये मी प्रथम आपला सर्वांचं स्वागत करतोय। आता दुसरी ब्रेकिंग मी न्यूज आपल्या समोर घेऊन येतोय। आत्ताच माहिती आपल्या समोर आलेली आहे की सेवा सोसायटी गटात शिरोळ तालुक्याच्या तब्बल 64 आणि इथं आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील विजयी झालेले आहेत असं आपला प्रतिनिधी आता कळवतोय। कोल्हापूरहून मतमोजणीच्या ठिकाणी जे आहेत मंत्री 18 यांना 149 पैकी 98 मतं मिळालेले आहेत असं सांगण्यात येत आहे। गणपतराव पाटील यांचा इथं पराभव झालेला आहे सांगण्यात येत आहे। सिद्धार्थ शेतकरी सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील वृद्ध शहर साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यात लढत होती आणि या लढतीमध्ये डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना 98 मतं मिळालेले आहेत आणि ते विजयी झालेले आहेत असं सांगण्यात येत आहे। दुसरी बातमी येते आपल्यापुढं शाहूवाडी तालुक्यातली रणवीर गायकवाड यांना 66 मतं मिळाली आहेत आणि ती विजयी झाले आहेत। तिसरी आपल्यापुढं बातमी येते की विनय कोरे हे सध्या आघाडीवर आहेत, आजरामध्ये चराटी आघाडीवर आहेत। आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुढची बातमी यानंतर पाहूया। मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी झालेले आहेत। केडीसीच्या माध्यमातून केलेले काम सोसायटीतील का धारकांना कधीही केडीसीकडे यायला न लावता त्यांना जागेवर त्यांची कामं करून दिल्याबद्दल आज हा सगळा निकाल आहे। आता सभासदांचा आणि त्या जे मतदार आहेत त्यांचा हा निकाल त्यांचा विजय आहे असं मी खऱ्या अर्थानं मानतो की निश्चितपणे यड्रावकर साहेबांनी केलेलं आमच्या सहकारी संस्थेचं जे काम केलं आहे सोसायटी मतदारसंघात त्याचाच हा विजय असं म्हटलं तर Come on, shit! Come on, shit! Come on, shit! Come on, shit! Come on, shit!